मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे दावोसला जातात, मोठी घोषणा. होय, पहिली, दुसरी आणि तिसरी अपडेट आपण पाहणार आहोत. दावोस येथे सुरू असलेल्या 54व्या जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत महाप्रीत आणि ग्रीन एनर्जी 3000 यांच्या 40,000 कोटीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. या कराराअंतर्गत राज्यातील सौर ऊर्जा धोरणाला अनुसरून सौर ऊर्जा पार्क, पवन ऊर्जा, हायब्रिड पॉवर प्लांट्स उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 1000 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट असून ही क्षमता सोलर हायब्रिड एनर्जी आणि बॅटरी एनर्जी स्टोरेजच्या सहाय्याने 10,000 मेगावॅटपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट या ठिकाणी समोर ठेवले आहेत. याच्यामुळे महाप्रीतचे व्यवस्थापकीय यांनी या करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे. आता 2 नंबरची अपडेट पाहूया. तर शेतकरी बांधवांनो, व्यापारी कमी किमतीत शेतकऱ्यांचा माल विकत घेतात आणि त्यावर प्रक्रिया करून मोठ्या प्रमाणावर नफा मिळवतात. या उद्देशाने राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजनेतून काढणी पश्चात व्यवस्थापन अंतर्गत प्राथमिक प्रक्रिया केंद्रासाठी अनुदान दिले जाते. आता 3 नंबरची अपडेट पाहूया. तर व्हिटॅमिन बी, फायबर, प्रथिने, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आणि कार्बोहायड्रेटसारखे अनेक पोषक घटक बाजरीत मुबलक प्रमाणात आढळतात. तसेच बाजरीचा स्वभाव उबदार आहे, त्यामुळे हिवाळ्यात त्यांचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरते असं सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी या 3 महत्त्वपूर्ण अपडेट होत्या. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.